श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ सर्वांना कसे आहात सगळे नक्की सांगा अशा करते स्वस्त असाल मस्त असाल कोणाचाही जास्त विचार करत नसाल आणि कोणालाही विचारामध्ये पाडत नसाल आत्ता मी विषय घेऊन आलेले आहे आता मी काळा मुंग्या लाल मुंग्या असे अनेक विषय तुम्हाला सांगितले त्यातच मला खूप सारे कमेंट्स आले की ती पाल या विषयावर सांगा आता बऱ्याच जणांचा भ्रम आहे की पाल ही अतिशय अशुभ असते आणि पाल आपल्या घरात येणं म्हणजे खूप अशुभ भीतीदायक आहे असं काही नाही सगळ्या जीवांप्रमाणे तो एक जीवच आहे जो सृष्टीनं देवानं निर्माण केलेला आहे तुम्ही म्हणाला तर तो का निर्माण केला आहे त्याचा काय उपयोग आहे तर मी तुम्हाला सांगते पाल ही विषारी किडे खाते जे आपल्या घरामध्ये सतत संचार करत असतात काही काही किडे चावल्यावर बघा आपल्याला औषधं घेण्यापर्यंत तो फोड येतो आणि त्याचा त्रास होतो तर हे जे विषारी किडे आहेत विष पचवण्याची ताकद पालीमध्ये असते त्यामुळे विषारी किडे खाण्याचं काम पाल करते जसं जिथं मांजर तिथं उंदीर नसतात अशा बऱ्याच गोष्टींमुळे बऱ्याच गोष्टी टळतात जिथं कुत्रं तिथं चोर येण्याची भीती कमी असते तसंच जिथं पाल तिथं विषारी किडे आपल्याला चावण्याची भी ती खूप कमी असते पाल आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही ती भिंतीवर तिची ती असते आणि फक्त ती का पडते पडण्याचं पण कारण आहे ती एक सरपटणारा म्हणजे भिंतीला चिकटून चालणारा प्राणी आहे कधी कधी तिची जी चाल आहे ती थोडीशी चुकते आणि तिचा तो प पकड आहे ती सुटते आणि त्यामुळे ती पडते पाल अंगावर पडताच नेहमी आंघोळ करावी ह्याला दोन्ही कारणं आहेत एका दृष्टीने आपण म्हणू शकतो की हे सोडत चुकीचं आहे असं म्हणतात की आजारी पडेल किंवा कुणीतरी जाईल अशापेक्षाही ती विषारी आहे तिच्या अंगातलं विष आपल्या अंगात, अंगात उतरू नये आणि पुरळ अंगावर येऊन त्रास होऊ नये म्हणून खरं तर तिच्या पायांच्या पकडीमध्ये तिच्या लाळेमध्ये अतिशय विष असतं आणि म्हणून नेहमी पाल अंगावर पडल्यावर अंघोळ करावी दोन्हीही दृष्ट्या ह्याचं कारण खरं आहे की पाल अंगावर पडणे चांगलं नसतं म्हणतात ते जुनी लोकं म्हणायची पण शास्त्रीय कारण हे आहे की तिच्या अंगातले विष आपल्या अंगात उतरू नये आपल्याला त्याचा काही त्रास होऊ नये बाधा होऊ नये म्हणून पाल अंगावर पडताक्षणी अंघोळ करावी हे त्याचं मेन कारण आहे पाल येऊ नये म्हणून काय करावं तर पाल येऊ नये म्हणून मोरपीस भिंतीला लावावेत दोन तीन असे क्रॉस करून मोरपीस लावावेत ज्या भिंतीवर खिडकीच्या वरती जिथे तुम्हाला जास्त प्रमाणात पाल आढळते तिथं तुम्ही मोरपीस लावू शकता अतिशय असं म्हणतात की मोराने मोराच्या पिसाने पाल येत नाही आणि कसं आहे पाल हा एक नेहमीच्या जीवांप्रमाणे एक जीव आहे लाल मुंग्या वगैरे चावतात म्हणून मी तुम्हाला मागा असा सल्ला दिला होता लाल की लाल मुंग्या घरातून काढा किंवा मारून टाका तर मला असे कमेंट्स करण्यात आले होते एक दोनच होते जास्त नाही की तुम्ही स्वामी भक्त आहात मग लाल मुंग्या मारायला कशा सांगता पण तुम्ही मला सांगा जर तुमच्याच अंगावर लाल मुंग्या चढल्या आणि तुम्हाला जर त्या चावायला सुरुवात केल्या तर तुम्ही केवळ स्वामी भक्त किंवा कोणत्याही देवाचा भक्त असाल म्हणून त्या चावून घेत बसाल का त्यामुळे माझा कोणताही सल्ला चुकीचा नाही तर तो प्रॅक्टिकल आहे तशीच आपल्याला पाल कधीही चावत नाही त्यामुळे विनाकारण काही लोकांना झाडूने पाली मारायच्या सवय असते तर मुळीच तसं करू नका तर तुम्ही ती आपल्याला ना चावते ना कोणत्याही प्रकारचा त्रास देते हा ती जर पडली तर फक्त आंघोळ करायची एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची यातली ह्यात कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे की पाल पडणे शुभ आहे का अशुभ आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाल अंगावर पडली तर पहिल्यांदा थोडीशी काळजी घ्या की काही घरात घडू नये कुणी आजारी असेल तर औषधपणी आणा एवढीच आपल्याला काळजी घ्यायची आहे बाकी यामध्ये काही नाही अजूनही काही शंका असेल तर विचारू शकता खूप असे व्हिडिओज आहेत की उजव्या अंगावर पाल पडणे डाव्या अंगावर पाल पडणे पण माझ्या मते त्यात कोणतेही तथ्य नाही पाल कोणत्याही प्रकारचं अंग बघून पडत नाही तर तिला अचानक तिचा ताबा सुटल्यामुळे ती पडते त्यामुळे कधी डोक्यावर पडेल कधी खांद्यावर पडेल कधी कुठेही पडेल लक्ष देऊ नका फक्त आंघोळ करून या आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढीच छोटीशी माहिती होती पुन्हा एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ